अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पिंपळगाव चौकांबे येथील मूळ रहिवासी असलेले विवेक विश्वनाथ सोनवणे यांनी 2023 केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात 126वा तर राज्यात 5वा क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केल्याबद्दल जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजस्ते यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। विवेक विश्वनाथ सोनवणे हे पिंपळगाव चौखांबे येथील मूळ रहिवासी असून ते सध्या बेलापूर मुंबई येथे वास्तव्यास आहे। विवेक सोनवणे यांनी 5व्या प्रयत्नात UPSC परीक्षेत देशात 126वा तर राज्यात 5वा क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन करून आपल्या गावाचे नाव मोठे केले असल्याने त्यांचा पिंपळगाव चौखांबे येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत सोनवणे परिवार तसेच समस्त गावकरी मंडळींच्या वतीने सत्कार करण्यात आलाय। याप्रसंगी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते। सत्काराचा कार्यक्रम आज गावकऱ्यांनी व सर्वांनी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमानिमित्त आपल्या तालुक्याचे जे मंत्री साहेब आहे गिरीश महाजन, त्यांच्या पत्नी सो साधनाताई यांना आमंत्रित केल्याने ताई पण इथं हजर झालेले आहे। त्यांनी अध्यक्षपद या कार्यक्रमाचं स्वीकारलेलं आहे। तसेच आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून JK चव्हाण साहेबसुद्धा इथं हजर झालेले आहेत। व्यासपीठावरील बबलू शेठ तसेच आपले सरपंच साहेब लोखंडे साहेब आणि तायडे साहेब तसेच उपस्थित असलेली सर्व मंडळी, सर्वांचं नाव घेणं काही अवघड नाही, पण महिला पुरुष आपण इथं या कार्यक्रमासाठी जो सत्कार मूर्ती आहे त्यांना आपण शुभेच्छा देण्यासाठी इथं जमलेलं आहे। कारण सत्कार मूर्ती सत्कार करायचा आहे, कशासाठी सत्कार केला जातो, का केला जातो, भविष्यामध्ये एक खरोखर एक मोठी बाब आहे, शिकण्यासारखी बाब आहे। जो काही या देशामध्ये कार्य करतो, जो काही चमकतो, जो योद्धा असतो, तो योद्धा चांगलं काम करून बाहेर निघतो। तसंच घटनेचे शिल्पकार बाबासाहेब 10वी जेव्हा पास झाले, 10वी पास होऊन बाहेर आले तेव्हा साताऱ्याला आपल्या बाबा आपल्या शाहूजी महाराज यांनी अभिमानानं त्यावेळेच्या काळात एक दलित समाजातील मुलगा 10वी पास चांगल्या मार्कानं उत्तीर्ण झाला म्हणून समाजातील अशिक्षितपणा असल्यामुळे त्यांचा सत्कार करणार कोण, तेव्हा बाबासाहेबांना शाहूजी महाराजांनी कोल्हापूरला बोलवलं आणि बाबासाहेबांना तिथून मुक्कामी ठेवलं आणि बाबासाहेबांचा थाट मातात त्यांची मिरवणूक काढली आणि बाबासाहेबांचा भर गावामध्ये त्यांचा सत्कार असल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला। तेव्हा त्यांचा सत्कार करताना बाबासाहेबांना जरीचा पेटा बाबासाहेबांना त्यावेळेस शाहूजी महाराज यांनी हे केला। का बरं केला की जो काही काम करतो, जो चमकतो योद्धा ठरतो आणि त्याचा गुण गौरव करण्यासाठी आपण सर्व इथं जमलेले आहोत। बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या कौतुक सोहळ्याला मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, समोर या कार्यक्रमासाठी उपस्थित विवेकवर प्रेम करणारे नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र आणि या पंचक्रोशीतून या सोहळ्याला उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी आणि बालमित्रांनो, अनेक कार्यक्रमांना बोलवलं जातं, आम्ही जातो, पण आजचा हा कार्यक्रम हा आगळा वेगळा कार्यक्रम आहे आणि असं बोलवणं वेळोवेळी येत राहो कारण अशा संधी, म्हणजे आज त्याने जसं म्हटलं विवेकने की तो पहिला कलेक्टर तो शेवटचा कलेक्टर असू नये, मीही त्याच्याच त्या वाक्याला जोडून म्हणेल की अशा मुलांच्या सोहळ्याला, सत्कार सोहळ्याला, कौतुक सोहळ्याला दरवर्षी
आम्हाला बोलवलं जावं ही प्रभूचरणी प्रार्थना करतो. मित्र हो, आयुष्यामध्ये तुम्हाला जर काही संपादन करायचं असेल, काही मिळवायचं असेल, तर पहिल्याने तुमच्या नजरेसमोर एक टार्गेट असायला लागतं, तुमचं ध्येय असायला लागतं की आपल्याला काय करायचं आहे. मग कुठलंही क्षेत्र असेल, पण जर तुमचं ध्येय निश्चित असेल की मला अमुक करायचं आहे आणि त्या मार्गावर जर तुम्ही चालत राहिलात तर निश्चितपणे एक दिवस तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहत नाही. विवेकने याचप्रमाणे एक ध्येय निश्चित केलं की मला सर्वोच्च पदी प्रशासकीय अधिकारी म्हणून सर्वोच्च पदी जायचं आहे आणि त्या मार्गाने त्याने त्याचा प्रयत्न सुरू केला. हे प्रयत्न करत असताना जेवढं त्याला त्याचं यश संपादन करण्यासाठी त्याच्या वतीने त्यात ओतायचं होतं, म्हणजे त्याची मेहनत असेल, त्याचा अभ्यास असेल, त्याला सोबत ही परिवाराची लागते. झाड तरारून तेव्हाच येतं, रोपट्याचं वृक्षात रूपांतर तेव्हाच होतं की जेव्हा त्याला योग्य वेळी योग्य ती खताची आणि पाण्याची मात्रा दिली जाते. मित्रांनो, वडिलांचं कॉन्ट्रीब्युशन, वडिलांचं त्याच्यामध्ये निश्चितपणे योगदान आहे, त्यात वादच नाही. पण आईच्या आणि वडिलांच्या योगदानामध्ये एक बेसिक फरक आहे. वडिलांचं योगदान जे आहे ते बाह्य योगदान आहे. म्हणजे तुला शिकायचंय, तुला काय शिकायचं आहे तू निर्णय घे, तुला काय लागतं, म्हणजे आर्थिक पाठबळ जे आहे ते आर्थिक पाठबळ हा बाप उभा करून देतो. पण खरोखर म्हणजे मी एका ठिकाणी कुठेतरी वाचलंय सर की आईची मांडी ही मुलाच्या 12 वर्ष वयापर्यंत मुलाचं विद्यापीठ असत. जे काय पर पुल काय जे चांगलं वाईट शिकायला मिळतं तेव्हा आपण असा एखादा कार्यक्रम शाळा किंवा कॉलेजमध्ये ठेवूया की तू तुझा अनुभव त्या मुलांसमोर शेअर करू शकशील आणि मुलांना त्याच्यातनं काहीतरी घेता येईल, एक प्रेरणा मिळेल की आमच्यातला एक तुझ्यापेक्षा तू म्हणजे लौकिक अर्थानं पिंपळगावचा आहेस, खऱ्या अर्थाने तू मुंबईत रोह्यात लहानचा मोठा झालास, तिथे शिकलास, बदलापूरला शिकलास. पण काय करावं लागतं, UPSC MPSC म्हणजे काय, आपली मुलं आज तासन तास बसतात, मांडी मोडत नाही पण मोबाईल घेऊन बसतात, मान वर करत नाही. अभ्यासासाठी जर बसायचं म्हटलं तर आपलं मूल 15-20 मिनिट सुद्धा मांडी वाळून एका जागी अभ्यासासाठी बसू शकत नाही. मग कसा यश येईल, कसा तो मोठा होईल? आणि आपलं लक्ष याच्यामुळे नाही की तो मोबाईलमध्ये आहेच त्याच्या, पण बाप बापाच्या मोबाईलमध्ये आहे, आई आईच्या मोबाईलमध्ये आहे, सगळं त्याचे त्यांचे एंगेज आहेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत. मला नाही वाटत कोणती आई, आता विवेकने जो अनुभव सांगितला की बोट लिहून लिहून जो फक्त आपणही म्हणतो किंवा शेतातनं काम करून आले 2-4 दिवस सारखं चालणं झालं तर संध्याकाळी कोमट पाण्यामध्ये पाय बुडवून आपण बसतो, म्हणजे त्या स्नायूंना त्या पायांना आराम मिळावा यासाठी ते असतं आणि त्या माऊलीने ते जाणलं आणि त्याला जेव्हा जेव्हा गरज भासेल, जेव्हा जेव्हा त्याची ती गरज असेल त्याने नाही सांगितलं, तिला कळलं की आता याला या गोष्टीची गरज आहे. ही आई असते, ती प्रत्येकात आहे, प्रत्येक महिलेमध्ये ती आई आहे. जसं त्याच्या वडिलांचं योगदान आहे तसंच त्याच्या आईचं सुद्धा योगदान आहे. मेहनत सगळेच करतात, प्रत्येकाच्या आई वडिलाला वाटतं की माझा मुलगा मोठा झाला पाहिजे, शिकला पाहिजे. कोणालाच असं वाटत नाही की माझा मुलगा झिंगून घरी आला पाहिजे संध्याकाळी,
ती सवारी दोन लोकांनी धरून घरी आणली पाहिजे असं कोणाच्याच आई वडिलांना वाटत नाही. पण मित्रांनो, ही पिढी आत्ताची जी सामाजिक रचना आहे ती एवढी अधोगतीला चालली आहे की खरोखर प्रत्येक आई वडिलाने या समाजातल्या जे मोठे आहेत ज्यांच्याकडे हा समाज आशेने पाहतो अशा सगळ्यांचीच ती जबाबदारी आहे. सरांनी उल्लेख केला मोबाईलचा, म्हणजे सकाळी झोपेतनं उठल्याबरोबर म्हणजे आईचं वडिलांचं देवाचं तोंड पाहण्याआधी आपण मोबाईल पाहतो. बरं, हरकत नाही, ते साधन आहे, त्याचा उपयोग हा केलाच पाहिजे, पण त्याचा अतिरेक होता कामा नये. आता आपल्या या मुलांसारखा विवेकजवळ फोन नाहीये का? निश्चितपणे अँड्रॉइड फोन त्याच्याजवळ पण आहे, व्हॉट्सअप त्याच्या मोबाईलमध्ये पण आहे, यूट्यूब त्याच्या मोबाईल मध्ये पण आहे, इंस्टाग्राम त्याच्या मोबाईलमध्ये पण आहे. त्याने जर सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे कुत्रा शेजारची भाकरी उचलून घेऊन जातो तोपर्यंतही लक्षात येत नाही एवढे आपण गुंग त्या मोबाईलमध्ये होतो, तसं जर विवेक त्या मोबाईलमध्ये गुंग झाला असता तर मित्र आज आपल्याला तसं कौतुक करायला चान्स मिळाला असता. आणि या गोष्टीचा आता हा कार्यक्रम कौतुक सोहळा आहे. मला असं वाटतं की एखाद कार्यक्रम किंवा कुठेतरी शाळा कॉलेजेस जेव्हा सुरू होतील तेव्हा विवेकला आपण बोलवूया, त्याची मुलांच्या समोर खरं म्हणजे बोलला गेलं पाहिजे. तथागत भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन. स्टेजवरील आदरणीय मान्यवरांना व कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व लहान थोरांना माझं सविनय जयभीम व नमस्कार. तर रिझल्ट लागल्यापासून सत्कार व गौरव जवळपास सगळीकडे सुरूच आहे. मुंबई, पुणे, लोणेरे, त्याच्यानंतर आसपास ज्यांना पण कळतंय की असं रिझल्ट लागलाय तर सगळे बोलवत आहे आम्हाला तुझा सत्कार करायचा आहे, कौतुक करायचं आहे. पणजे आपल्याच लोकांकडून जे कौतुक करतात त्यांच्याकडून मिळालेली जी शाबासकीची थाप असते त्याचं समाधान काही औरच असतं. म्हणून मी या कार्यक्रमामध्ये माझा गुणगौरव केल्याबद्दल आयोजकांचे व समस्त पिंपळगावकरांचे व आजूबाजूच्या परिसरातून आलेल्या सर्व मंडळीचे मनापासून आभार मानतो. तर केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनमध्ये माझा पूर्ण भारतातून 126वा तर महाराष्ट्रातून 5वा क्रमांक आलेला आहे. तर मागच्या वर्षीची परीक्षा सुद्धा मी उत्तीर्ण झालो होतो व त्या निकालामार्फत माझं IPS म्हणजेच भारतीय पोलीस सेवेमध्ये निवड झाली होती. म्हणून मी सध्या IPS सर्व्हिसमध्ये कार्यरत आहे. तर माझ्या प्रवासाबद्दल थोडंसं सांगतो. तर असं होतं की प्रवास खडतर होता, की ह्याच्यामध्ये माझं बौद्धिक मानसिक व शारीरिक मर्यादा रोजच तपासल्या जायच्या. तर काही प्रसंग तुमच्यासोबत शेअर करतो, तुमच्यासमोर मांडतो. तर असं असतं की एक मुख्य परीक्षा असते, तीन परीक्षांची ही तीन लेवल असतात परीक्षेच्या. एक असते प्रिलिमिनरी एक्झामिनेशन पहिली परीक्षा, दुसरी मुख्य परीक्षा आणि तिसरं म्हणजे मुलाखत इंटरव्ह्यू सर जसं बोलत होते. तर मुख्य परीक्षा जी असते त्याच्यामध्ये 9 पेपर लिहायचे असतात आणि एका दिवसात 2 पेपर लिहायचे असतात आणि मग मग 3 तास कंटिन्युअसली सारखं लिहायला लागतं. तर मग मग असं व्हायचं की 3 तास कंटिन्युअस लिहून बोटावरती घट्टे पडायचे माझ्या. तर मग मग ते सारखं लिहून लिहून मग मग असं असायचं, मग 2 तासाचा ब्रेक असायचा आणि मग परत पुढच्या 3 तासामध्ये परत लिहायला लागायचं. तर मग ते घट्टे पडलेले बोटावरती मग मग ते पुढच्या परीक्षेला पुढच्या पेपरांना त्रास नको व्हायला म्हणून माझी आई मग सोबत गरम पाणी सोबत घ्यायची. मग मग मध्ये ब्रेकमध्ये मी ते माझं बोट त्या पाण्यामध्ये टाकून मग मग ॲटलिस्ट मग पुढच्या ह्याच्यासाठी त्रास तो थोडा कमी व्हावा आणि माझे पुढचे जे पेपर आहेत ते मी एक त्याचा जास्त त्रास नको व्हायला पाहिजे, पेपर लिहिता यायला पाहिजे अशा उद्देशाने ते असायचं आणि मग परत दुसऱ्या दिवशी तसंच करायला लागतं. तर हा एक प्रसंग आठवतोय. दुसरा म्हणजे 8 ते 10 तास रोज कंटिन्युअस अभ्यास करायला लागायचा. ते बोलतात कन्सिस्टन्सी, म्हणजे सातत्याने जो 8 ते 10 तास केलेला अभ्यास रोज रोज उठायचं, आपलं मन असेल नसेल तरी अभ्यास करायला लागायचं. आणि मग मग ते जेव्हा मुख्य परीक्षा येते तेव्हा ते 12 ते 13 तास कधी होऊन जायचे ते कळायचंच नाही. कारण की ही परीक्षा असं आहे की मी ह्याला टफ नाही बोलणार, मुश्किल परीक्षा नाही बोलणार, बट कॉम्पिटेटिव्ह बोलेल. स्पर्धा खूप असते तर त्याच्यासाठी जर तुम्हाला
सिलेक्शन व्हायचं निवड व्हायची असेल तर मग अति परिश्रम करायला लागतात, तर ते एक माझी हे होतं. त्याच्यानंतर मी उंच असल्यामुळे माझं बसून बसून मला मनक्याचे आणि मानेचे त्रास व्हायचे, पण मग मग तेच मग मध्ये थोडंसं मसाज करायचं, थोडंसं गरम पाण्याने शिकवून वगैरे असं, मग मग परत अभ्यासाला जोडून जायचं असं होतं. त्याच्यानंतर एक ह्याच्या थ्रू एक अपयश पचवायची शक्ती पण माझ्यामध्ये निर्माण झाली. तर मी दोन वेळेस मुलाखत दिलेली ह्या मागच्या वर्षीच्या पहिले मी दोन वेळेस मुलाखत दिलेली. तर मुलाखतीमध्ये आपण म्हणजे असं असतं की या परीक्षेचं जसं सर बोलत होते की का एवढं भाव केलं जातं, एक तर हे असतं की ह्याच्या थ्रू एक अधिकारी वर्ग निर्माण होतो, IAS IPS IFS ऑफिसर ह्याच्या थ्रू निवड होतात. पण एक तुमच्या समोर एक इंटरेस्टिंग असं नंबर सांगतो, तर ह्या परीक्षेला प्रत्येक वर्षी जवळपास 14 लाख मुलं फॉर्म भरतात. 14 लाखमधून ॲक्च्युअल परीक्षेला येतील जवळपास 7 ते 8 लाख मुलं. त्या 7 ते 8 लाख मुलांमधून पहिल्या परीक्षेमध्येच म्हणजे जी प्रिलिमिनरी एक्झामिनेशन पहिल्याच परीक्षेमधून फक्त 14,000 सिलेक्ट होतात. ज्याचा अर्थ जर आपण 8 लाख जर मुलं कन्सिडर केले, 8 लाख मुलं जर पकडले परीक्षेला आले, तर फक्त 14,000 सिलेक्ट झाले, याचा अर्थ 7,86,000 मुलं हे पहिल्याच परीक्षेत बाद होऊन जातात. तर ही ह्या परीक्षेची एवढी चॅलेंजिंग आणि एवढं कॉम्पिटेटिव्ह नेचर आहे, एवढं स्पर्धा असते, तर त्याच्यामुळे ते असतं. आणि मग हे प्रिलिम मेन्स आणि कॉलेज इंटरव्ह्यू हे तिघही पास करून मी मुलाखतीपर्यंत गेलो दोन वेळा, पण दोन वेळा अपयश आलं. पण मग अपयश येऊन अपयशामधून खचून न जाता मला परत प्रयत्न करायला लागला. आणि त्या सरांनी तुकाराम कोट केलं तसं प्रयत्न करून करून मग मागच्या वर्षी मला IPS हे पद हासिल झालं. ते माझ्या सरकारने याच्यामध्ये माझ्या कुटुंबाचा सिंहाचा वाटा आहे. त्याच्यामध्ये माझे आई वडील व बहीण या तिघांचा सहभाग आहे. तर आईबद्दल एक तुम्हाला प्रसंग सांगितला. दुसरा प्रसंग म्हणजे एक असं की तुम्ही परत मुख्य परीक्षेमध्ये असं असतं की लिहून लिहून परत जसं माझ्या बोटाला गट्टे पडायचे तसे हात पण दुखून यायचे. तर मग आईमध्येच मग हाताला मसाज करून द्यायची, त्याच्यानंतर असं डोकं वगैरे दाबून द्यायची की परत मग मग त्रास थोडा कमी व्हायला पाहिजे, परत लिहिता यायला पाहिजे, पूर्ण नवीन स्फूर्तीने लिहिता यायला पाहिजे. तर आईचं कॉन्ट्रीब्युशन हे असे छोट्या छोट्या प्रसंगांमधून खूप मोठं आहे असं मला वाटतं. म्हणून ते बोलतात ना की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देअर इज अ वुमन, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. तसं मला असं वाटतं की माझ्या असे यशामागे माझी ती स्त्री म्हणून माझी आई आहे. वडिलांचा सपोर्ट सुद्धा तेवढाच होता. तर त्यांनी मला निर्णय घ्यायसाठी माझ्या करिअरचे निर्णय झाले, माझ्या एज्युकेशनचे जे पण निर्णय झाले ते घ्यायचं त्यांनी मला संपूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. ते एका मार्गदर्शकाप्रमाणे मला सांगायचे, अशाने असं असतं तशाने तसं असतं, ज्याच्या पुढे तुला जे निर्णय घ्यायचे ते तू घे, पूर्णपणे घे, आम्ही तुला पूर्ण पाठिंबा देऊ. तर त्यांनी जो माझ्यावरती जो विश्वास दाखवला त्याच्यामुळे माझ्या मेहनतीला बळ आलं. त्यानंतर मुलाखतीचे प्रश्न टॉपिक्स आमचं डिस्कशन व्हायचं, आम्ही बोलायचो काय कसं असू शकतं, काय कसं काय विचारतील याच्यावरती. आणि ते प्रश्न मला प्रत्यक्ष मुलाखतीमध्ये पण विचारले गेले, तर त्याचं पण त्यांचंही तेवढंच कॉन्ट्रीब्युशन आहे वडिलांचं. तसेच आपली सर्वांची लाडकी माझी बहीण अर्चनाताई तिचे पण अमूल्य मार्गदर्शन मला प्रत्येक वेळी असायचं. तिने भारतामधला बँकेमधला सरकारी जॉब सोडून परदेशी उच्च शिक्षण घ्यायचा जो निर्णय घेतला त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संदेश शिक्षण घ्या व उच्च शिक्षणाचा ध्यास ठेवा याचे खरोखर तिने आचरण केले आहे असे मला वाटते. तर तिच्या या निर्णयाने मीही उच्च ध्येय ठेवण्याचा ध्यास घेतला. तर मला असं कळवण्यात आलं की जामनेर तालुक्यातला मी पहिला कलेक्टर होईल. आता मला माहीत नाही ह्याच्यात केवढं तथ्य आहे, पण तर ती माझ्यासाठी ही माझ्यासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. परंतु जर आज माझे आजी आजोबा ओंकार धोंडू सोनवणे व द्रौपदाबाई ओंकार सोनवणे आज इथे असते तर त्यांना या गोष्टीचा अभिमान माझ्यापेक्षाही जास्त झाला असता याची मला खात्री आहे. ह्याची जाणीव मला मागच्या वर्षी झाली जेव्हा माझे मोठे बाबा काशीनाथ ओंकार सोनवणे यांचा परिचय आपल्या सर्वांना आहे. जेव्हा माझे मोठे बाबा काशीनाथ ओंकार सोनवणे हे हॉस्पिटलमध्ये बेडवरूनच मला बोलले, विवेक मागच्या वर्षीची गोष्ट आहे, तर विवेक तू IPS होऊन सर्वांपेक्षा मोठं नाव कमावलंस, सगळ्यांना तुझा गर्व आहे, असं बोलून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.
तर सोनवणे परिवारातील या तिन्ही मेंबर्सची कमी आज जाणीव होते, परंतु त्यांचे आशीर्वाद आज व यापुढील वाटचालीमध्ये माझ्यासोबत राहतील याची मला संपूर्ण खात्री आहे. तर जरीही मी तालुक्यातला पहिला कलेक्टर असलो तरी मला असं वाटतं की मी ह्या तालुक्यातला शेवटचा कलेक्टर बनायला नको पाहिजे, कारण की माझी अशी इच्छा आहे की आपल्या आसपासच्या परिसरातून तालुक्यामधून जास्तीत जास्त मुलं UPSC MPSC व इतर स्पर्धा परीक्षा देऊन कलेक्टर DYSP SP तहसीलदार अशा मोठ्या मोठ्या हुद्द्यांवर बसायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. तर त्यांची निवड व्हावी असं मला वाटतं. तर त्यासाठी कोणीही हुशार होतकरू मेहनती व प्रामाणिक मुला मुलींना मदत किंवा मार्गदर्शन करायसाठी मी तयार आहे. तुम्हाला त्या मुलांना त्या मार्गावरती स्वतः चालायला लागेल, परंतु मी एक मार्गदर्शकाप्रमाणे मला जे शिकलो मी जे ज्या प्रवासातून गेलो त्या प्रवासातून माझे जे पण शिकलो ते मी त्यांना त्यांना दाखवायचं त्यांना हेल्प करायचा माझा एक प्रयत्न राहील. तसंच आता माझ्या जीवनाचा आता एक नवीन टप्पा सुरू होईल काम करायचा. तर माझ्या हातातून जेवढंही चांगलं व प्रामाणिक काम व सर्वसामान्यांचं जास्तीत जास्त भलं होईल असा माझा प्रयत्न असेल. तर जर माझ्या करिअरमध्ये मला जामनेर किंवा ह्यावाल्या आपल्या आसपासच्या परिसरामध्ये जर काम करायची संधी भेटली तर मी आपल्या गावात व आसपासच्या एरियामध्ये सर्वांगीण विकास व रहिवाशांच्या हिताचे काम करायचं माझा उद्देश राहील. तसेच माझ्या पुढील वाटचालीमध्ये आतापर्यंत तुम्ही जसं सपोर्ट केलं पाठिंबा दिलात तसं ह्या पुढील वाटचालीमध्येही तुमचं तसंच सहभाग राहू द्या सपोर्ट राहू द्या अशी मी तुमच्याकडून आशा करतो. आणि याच्या नंतरही माझं अजून मोठ्या मोठ्या प्रॉस्पेक्टसाठी मी अस्पायर करेल त्याचं ध्येय ठेवेल याची मी तुम्हाला खात्री देतो. तर असा हा माझा प्रवास व माझे विचार मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. मला इथे बोलावून सत्कार व कौतुक केल्याबद्दल मी समस्त पिंपळगावकरांचे व आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. सामाजिक कार्यकर्ते मनोज भाऊ चोरड्या या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार. अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले? हाँ, पर कैसे? आसान है. जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है.
पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859। जलालाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव।